आमचा सभापती झाला आहे, आमचा झेंडा लागलेला आहे. पण याच्यामध्ये खासदारांचं पालकमंत्र्यांचं सहकार्य अपेक्षित होतं, परंतु ते मिळालं नाही आणि त्यांचे एक PA आणि त्यांचे बंधू यांनी आमच्या विरोधात आम्हाला सहकार्य करतो म्हणून सांगितलं, आम्ही उमेदवारी देतो म्हणून सांगितलं, परंतु पहिल्या दिवसापासून आमच्या भूमिकेला विरोध करण्याची भूमिका त्यांनी ठरवली. गंभीर परिणाम भोगावे लागतील. शेवटी एकदा कटुता निर्माण झाल्याच्या नंतर ती वाढत जाते. मी पहिल्या दिवशी देखील या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये ईश्वर चेट्टी आमच्याच बाजूला न्याय देईल असं सांगितलं होतं. आज सभापती शरद कारले यांच्या ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून ही निवडणूक झाली. आमचे सभापती शरद कारले हे झालेले आहेत, परंतु उपसभापतीला सचिन घुमरे स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलचे आमची चिठ्ठी निघाली नाही आणि पराजय झाला. परंतु टेक्निकली ही बाजार समिती भारतीय जनता पार्टीच्या स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलच्या ताब्यामध्ये आलेली आहे. आमचा सभापती झाला आहे, आमचा झेंडा लागलेला आहे. पण याच्यामध्ये खासदारांचं पालकमंत्र्यांचं सहकार्य अपेक्षित होतं, परंतु ते मिळालं नाही आणि त्यांचे एक PA आणि त्यांचे बंधू यांनी आमच्या विरोधात फॉर्म भरला. एक कार्यकर्ता देखील होता, तो विरोधात गेला. मग अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला सहकार्य करतो म्हणून सांगितलं, आम्ही उमेदवारी देतो म्हणून सांगितलं, परंतु पहिल्या दिवसापासून आमच्या भूमिकेला विरोध करण्याची भूमिका त्यांनी ठरवली. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये देखील सहकार्य करतो असं सांगितलं, परंतु सहकार्य मिळालंच नाही. तथापि त्यांनी आमच्या विरोधातच उपसभापतीला फॉर्म भरला असं चित्र आज आपल्याला पाहायला मिळालं. परंतु मला वाटतं भारतीय जनता पार्टीने आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनतीने ही निवडणूक लढली आणि एवढ्या मोठ्या शक्तीच्या पवारांच्या विरोधात ही निवडणूक लढली, जिल्हा बँकेच्या संचालकाच्या विरोधात लढली, आमच्याच पक्षाच्या खासदाराच्या विरोधात लढली आणि लोकांनी आम्हाला हा कौल दिला. परंतु भारतीय जनता पार्टीने खासदार केलं, आमदार केलं, मंत्री केलं, पालकमंत्री केलं आणि या राज्याच्या मंत्रिमंडळातलं 2 नंबरचं स्थान महसूल मंत्री देखील केलं. आणि म्हणून अशा पद्धतीने आणखी काय हवं आहे? मग कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये नेतृत्वाने अशा पद्धतीचं व्यवहार करणं हे गैर आहे. मी नेतृत्वाच्या आणि पक्षाच्या देखील हा कानावर विश्वासविषय घातलेला आहे, पुन्हा एकदा नव्याने घालेल. परंतु सातत्याने कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचं जर त्यांना अडचणी येत असतील तर हा गंभीर विषय आणि भविष्यात याच्यात पक्षाला गंभीर परिणाम भोगावे लागतील. शेवटी एकदा कटुता निर्माण झाल्याच्या नंतर ती वाढत जाते आणि भारतीय जनता पक्ष पार्टी विथ द डिफरन्स आहे, ही काही काँग्रेस नाही. आणि त्यामुळं भाजपमध्ये अशा पद्धतीच्या वर्तनाला मी गेली 30 वर्ष झालं या पक्षामध्ये काम करतो आहे. विधानसभेमध्ये जे झालं ते पुन्हा कधीतरी पॅचअप होईल